यांच्या अपघातासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी विचारलं असता ही क्लिप मी आत्ताच ऐकली असं त्या म्हणाल्या अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझं देखील बोलणं झालेलं आहे त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे असं ज्योती मेटे यांनी आपलं म्हणणं मांडलं संबंधित इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आमच्या कुटुंबाच्या वतीने आणि शिवसंग्राम संग... परिवाराच्या वतीने हीच मागणी राहील आणि मला वाटतं शिवसंग्रामचे सगळे पदाधिकारी माझ्या मागणीशी सहमत होईल की निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे तातडीने ते सगळं सत्य समोर आलं पाहिजे जो आमच्यातला अनरेस्ट आहे तो किमान अनरेस्ट तरी दूर होऊन जाईल की जे काय आहे ते सत्य समोरच येईल विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांनी रसायनी पोलीस स्थानकात येऊन विनायक मेटे यांच्या अपघात झालेल्या गाडीची पाहणी केली यावेळी या ठिकाणी जय टेम्पोला धडकून अपघात झाला आहे तो आयशर टेम्पोही ठेवण्यात आलेला आहे टेम्पोच्या मागे उजव्या बाजूला जोरदार धडक दिल्याचं स्पष्ट आहे या दोन्ही गाड्या तपासात अत्यंत महत्वाच्या आहेत रसायनी पोलीस स्थानकात या दोन्ही गाड्या ठेवण्यात आल्या आहेत दरम्यान शिवसंग्रामच्या या कार्यकर्त्यांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलेला आहे म्हणजे जिथे विनायक मेटे यांची गाडी अपघातग्रस्त गाडी ठेवण्यात आलेली आहे तिथेच हा टेम्पो आणण्यात आलेला आहे रसायनी पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा टेम्पो आणण्यात आलेला आहे विनायक मेटे अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येत आहे विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याला रसायनी पोलीस कुठल्याही क्षणी ताब्यात घेणार आहे त्याचबरोबर आयशर चालक उमेश यादव यालाही रसायनी पोलीस ठाण्यात आणलं जाणार आहे या दोघांची समोरासमोर बसून कसून चौकशी करण्यात येणार आहे या दोघांच्या चौकशीनंतर काही खुलासे समोर येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते दोघांनाही रसायनी पोलीस ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आहे घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली असून ड्रायव्हरच्या चौकशीतून अपघाताबाबत योग्य ती माहिती समोर येईल असं उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं परिवहन विभागाची आरटीओ नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या यंत्रणांमार्फत त्यांच्या टीममार्फत त्या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केली मान्य स्वर्गीय साहेबांची वाहन चालवणारा त्यांचा वाहन चालक असेल अंगरक्षक असेल यांच्याकडनं सुद्धा सगळी माहिती घेतली ज्या वाहनामुळं मोठ्या गा मोठ्या ट्रकमुळं अपघात तो तोसुद्धा वाहन चालक ताब्यात घेऊन त्याचीसुद्धा चौकशी किंवा त्याच्याकडनं सुद्धा तपास करण्याचं काम सुरू आहे वेगवेगळ्या यंत्रणा परीनं याच्या खोलामध्ये जाण्याचं काम करत आहेत जोपर्यंत या सर्व यंत्रणांचा निष्कर्ष किंवा त्यांच्या चौकशीमध्ये त्यांच्या तपासामध्ये ह्या अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे जोपर्यंत त्या यंत्रणांचे प्रमुख शासनाकडे सादर करत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर आत्ता बोलणं योग्य नाही परंतु राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेईल सविस्तर चौकशी करेल आणि जी काय वस्तुस्थिती समोर येईल खरी फॅक्ट समोर येईल त्यावरनं त्याप्रमाणे ती